नमस्कार, आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण महाशिवरात्री विशेष उपवासाची रताळ्याची खीर बनवणार आहोत. त्यासाठी इथे 200 ते 250 ग्रॅम मी रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. हे रताळे आपल्याला सोलून घ्यायचे आहे, यांचे साल काढून घ्यायचे आहे. साल काढून झाल्यानंतर संपूर्ण रताळे एका स्टीमरच्या प्लेटमध्ये ठेवलेले आहे. स्टीमरच्या भांड्यामध्ये पाणी गरम केलेलं आहे, त्यात ही रताळ्याची प्लेट ठेवायची. स्टीमर नसेल तर एखाद्या चाळणीवर रताळे ठेवून खाली कढईमध्ये पाणी गरम करूनही तुम्ही वाफवू शकतात. मंदाचे व 10 ते 15 मिनटं यांना वाफवून घेऊया. इथे 15 मिनटं रताळे छान शिजवून घेतले, छान आतपर्यंत शिजलेले आहे, नरम झालेले आहे. आता आपण हे रताळे काढून घेऊया आणि यांना गार होऊ देऊया. तोपर्यंत आपण खिरीची पुढची तयारी करूया. खीर करण्यासाठी इथे एका कढईमध्ये 1 लिटर मी दूध घेतलेलं आहे. 250 ग्रॅम रताळ्यांसाठी 1 लिटर दुधाचं प्रमाण अगदी बरोबर आहे. छान खीर तयार होते, खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही. आता यामध्ये आपल्याला केशरचं दूध घालायचं आहे. थोड्या वेळापूर्वी गरम दुधामध्ये केशर भिजवून ठेवले होते. केशर घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण घातल्याने रंग छान येतो. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या वेलची छान आपल्याला असे उघडून तोंड यांचे उघडून टाकायचे आहे. अख्ख्या हिरव्या वेलची टाकल्याने खीर तिला चव खूप छान लागते. वेलचीपूर टाकायची असल्यास रताळ्यांसोबत टाका. दुधाला छान उकळी आलेली आहे. आता मंद ते मध्यम आचेवरती आपण हे दूध 25% आटवून घेणार आहोत. दूध थोडंसं आटवून घेतलं की खिरीला चव खूप छान लागते, टेक्स्चर खूप छान येतं, अशी पाणी पाणी खीर लागत नाही. खूप जास्तही आटवायचं नाही आहे, 1 लिटरचं 1/2 लिटर करायचं नाही आहे, फक्त 25% म्हणजे 750 ml इतकं राहील, इतकं याला आटवून घ्यायचं मंद ते मध्यम आचेवरती. दूध आपलं आटतं आहे तोपर्यंत रताळेही गार झालेले आहे, यांना मॅश करून घेऊया. खूप जास्तही मॅश करायचे नाही, थोडेसे तुकडे राहू द्यायचे. खूप मॅश केलं तर खीर खूप पिठळ पिठळ लागते. आपण साल काढून डायरेक्ट वाफवून घेतलेले आहे, डायरेक्ट पाण्यात उकडलेले नाही, म्हणून रताळ्यांची चव खूप छान लागते आणि साल काढायचीही झंझट राहत नाही. इथे बघा, दूधही मंद ते मध्यम आचेवर छान उकळून घेतलं. ही बाजूला लागलेली मलई देखील कोरून त्यामध्येच घालायची. खीरची चव अजूनच छान लागते. दूध खूप जास्त आटवलेलं नाही, फक्त 25% आटवलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मॅश करून घेतलेले उकडून ठेवलेले रताळू घालायचे. रताळू घालून छान मिक्स करून घ्यायचं, जास्त मॅश करायचं नाही. आता हे सर्व जिन्नस जितके आहे त्यानुसार आपण यामध्ये साखर घालणार आहोत. रताळू घातल्यानंतर दुधाला छान उकळी आली. आता आपण यामध्ये 3 चमचे साखर घालणार आहोत. साखर घालताना थोडी बेताने घालायचे, कारण रताळू ही गोड असतात, खीर जास्त गोड व्हायला नको. आता छान मिक्स करून मंदाचेवर 7 ते 8 मिनटं ही खीर आपण छान उकळून घेणार आहोत, म्हणजे हलकीशी दाटसर होईल आणि छान चवही येईल. जास्तही दाटसर करायची नाही. इथे 7 ते 8 मिनटं खीर छान उकळून घेतली, मस्त दाटसर झालेली आहे, रंग अगदी सुरेख आलेला आहे आणि छान अशी आपली पौष्टिक रताळ्याची खीर बनून तयार आहे. उपवासाच्या दिवशी अशी ही शेवटी रताळ्याची खीर खाल्ली की खूप छान लागते. ही रताळ्याची खीर गरम गरम खाण्यापेक्षा हिला गार करून खाल्ली की खूप जास्त चविष्ट लागते. इथली चव मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही, एकदा नक्की ट्राय करा, चवीला अप्रतिम लागते. उपवासाचा शेवट गोडाने व्हावा म्हणून ही खीर नक्की ट्राय करा. याचसोबत उपवासाच्या थालीपीठाची ही रेसिपी चॅनलवर आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तीही बघा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब